बाबू प्रोडक्शन कसे जातात आहे? हाय दीदी. किरे? पप्पा हगाय तेच. या आमका सदाचेच झाला. काम चालू असताना असे परत परत लाईट वचप चालूच असत. पण दीदी तुम्ही आमच्या घराला येलात असला अगं इन्व्हर्टर कित्याक लाय ना? इन्व्हर्टर ए द्या वडल्या इंडस्ट्री. इन्व्हर्टर ना, पण आम्ही आणि एक किती तरी उपाय करता. यो ये पळयात, हाच्याच भरोशार चालला सगळे. म्हणजे प्रत्येक इंडस्ट्रीन हे असे जनरेटर असतात? हय तर, गोयात वड वड इंडस्ट्रियल इस्टेट्स असतात, पण पॉवर लाईन तितलीच कमी असा. ती आमका पावना आणि ताका लागून मागीर असे परत परत लाईट वचप चालूच असतं. एक तर ह्या डिझेल वापराक लागून आमचे खर्च वाढता आणि प्रॉफिट्स इफेक्ट जाता, आणि असे झाल्यान आम्ही बाकीच्या राज्यातल्या उद्योगा वांगडा कम्पीट करपाक शकना. पण तुम्ही हे मॅनेज कसे करतात तर सगळे? किती करतले आमका आणि पर्याय ना. गोयच्या दर इंडस्ट्रीत हे असे जनरेटर वापरप जाता आणि तितल्याच वड प्रमाणात पेट्रोल आणि डिझेलाचोय वापर जाता. हांगा काय लोक खरे फटाचो तपास करिनासतना सैमाखानी जातली म्हणून पॉवर लायनीक विरोध करता, पूण हे असे जनरेटर वापरून आवाजाचे आणि वाऱ्याचे प्रदूषण जाता. ताचे किती प्रोडक्शन बंद करप आणि हांगा काम करपी लोकांचे किती? म्हणजे जर जनरेटर बंद झाले तर प्रोडक्शन कमी आणि तितकेच लोक बेकार जातले. तर पप्पा हे कॉम्प्लिकेटेड मरे. एकवटेर पळोवंक गेल्यार हय, पूण खंय तरी आमकां आमचो सैम आणि आमच्यो लायटी सारक्यो म्हत्वाच्यो गरजो हाचो बॅलन्स सांबाळचो पडटलो न्हय. आणि हाका उपाय एकच, तो म्हणल्यार गोंयांत नवीन पर्यायी आणि क्लीन पॉवर लायन हाडप, तेय बी सैम सांबाळून. सैमा वांगडा करूया आमच्या भविष्याचोय विचार, उद्योगांक देऊया ऊर्जा आणि गोयच्या उदरगतीक आधार.